पनवेल आणि उरणवासियांना आता कुठेतरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लाईटच्या संदर्भात हा दिलासा मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे, कारण बुधवारी झालेल्या एका जनता दरबारामध्ये विद्युत किंवा लाईटच्या संदर्भात एक जनता दरबार झाला. यामध्ये ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले. लोकांना लाईटच्या संदर्भात ज्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर मांडल्या. अधिकारी देखील या सगळ्या जनता दरबारामध्ये उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी देखील यामध्ये कुठेतरी घोळ केलेला आहे, कारण पनवेलमध्ये पनवेलचा विशेषता जर विचार केला, जर पनवेलमध्ये दर मंगळवारी ही लाईट जायची, लाईट का जायची याचा कारण देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. अधिकाऱ्यांनी असं उत्तर दिलं की हे लाईटचं जे लोड शेडिंग आहे ते मेंटेनन्सच्या कारणास्तव हे दर मंगळवारी केलं जातं. पण जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अधिकाऱ्यांना या संदर्भात फैलावर धरलं तेव्हा हा निर्णय कुठेतरी झाला की महिन्यातून कुठल्या तरी एका मंगळवारी हा लोडशेडिंग, लाईटचं लोडशेडिंग होईल आणि त्या एका वारी हे पूर्ण मेंटेनन्सचं काम केलं जाईल. त्याच्यानंतर दुसरे अनेक मुद्दे या जनता दरबारात गाजले. या जनता दरबारामध्ये ऊर्जामंत्र्यांनी एका जो इन्स्पेक्टर आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी इन्स्पेक्टर आहे त्याला देखील ट्रान्सफर केली. या ट्रान्सफरचं कारण आहे असं आहे की जे जे धोकादायक जे स्पॉट आहेत त्यांचं सर्वे या इलेक्ट्रिसिटी इन्स्पेक्टरनी केलं नव्हतं, या कारणास्तव त्याला त्याची ट्रान्सफर करण्यात आली. त्याच्यानंतर अनेक मुद्दे असे आहेत की लोकांनी हे प्रकर्षाने मुद्दे मांडलेले आहेत. तळोजामधील लाईटचं प्रॉब्लेम असेल किंवा जी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जी लाईट जाण्याचा जो प्रकार आहे तो देखील लोकांनी मांडलेला आहे. आपले स्वामी साहेब आहेत तिकडे स्वामी कोण आणि ते फक्त कायला थोडं बोलले माहिती माहिती येणार आहे बहुत चांगलं बोलायचं बाकी इथे तुझे महावितरण अधिकाऱ्यांनी मध्यंतरी ग्राहक मेळावे घेतले. आम्ही हा प्रश्न त्यांच्याकडे उपस्थित केला. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की याच्या पुढे तुम्ही निश्चितपणे बदल होईल, परंतु आजपर्यंत त्याच्यात कोणताही बदल झालेला नाही. सर ह्याच्यामध्ये एजन्सीची पण चूक नाहीये, कारण ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की माझ्या सोल्युशन मध्ये एकूण 60,000 मीटर पैकी 12-13,000 मीटर हे फ्लॅश अँड रोलेसचे आहे आणि हे रोलेसचे मीटर मला आजपर्यंत कोणीच बदललेले नाहीये, कारण ते बदलणं खूप गरजेचं आहे. कारण हे मीटरचं चाललं कसं आहे म्हणजे या महिन्यामध्ये 20 युनिट पडतील, असं 6 महिन्यामध्ये 30 युनिट पडतील, 10 युनिट पडतील आणि 6 महिन्यामध्ये तर एकदम 1,000 युनिट पडतात. पनवेलमध्ये याच्या अगोदर देखील असे विद्युत जाणे, लाईट जाण्याचे प्रकार हे वारंवार घडत होते. लोकांनी हे प्रश्न डायरेक्ट ऊर्जामंत्र्यांना विचारल्याने जे अधिकारी तिथे या जनता दरबारात उपस्थित होते त्यांना कुठेतरी आता आपल्या कर्तव्याची जाण म्हणून देण्यात आलेली आहे. ऊर्जामंत्र्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याला, प्रत्येक डिव्हिजनच्या अधिकाऱ्याला आता 3 महिन्याचं अल्टिमेटम दिलेलं आहे. जर तुम्ही 3 महिन्यामध्ये या सगळ्याचं किंवा जे समस्या आहेत त्याचं निराकरण केलं नाही तर माझ्या हातात ॲक्शन घेण्याची पॉवर आहे. आज हा माझा 16वा जनता दरबार आहे महाराष्ट्रातला. मागच्या वर्षी 37 जिल्ह्यात जाऊन आलो. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या मला की शेवटच्या ग्राहकापर्यंत जाऊन या. किती शक्य होईल मला माहित नाही, पण यावर्षी पूर्ण 37 जिल्ह्याचे पूर्ण जनता दरबार होणार आहे. पुढच्या वर्षी मी शहरी भागात जाणार आहे पूर्ण, पण एकंदरीत सर्व ग्राहकापर्यंत जाण्याची इच्छा माझी आहे. हे करत असताना पनवेलचा जर विचार केला तर आम्ही फार मागे आहोत, हे प्रांजळपणे आम्ही कबूल करतोय. ट्रान्समिशनचे कंस्टंट आहे, काही महावितरणचे मोठ्या प्रमाणात कंस्टंट आहे,
इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळं एकंदरीत मी आपल्याला थोडं आश्वस्त करतो, जास्त नाही. कारण मी कधी चुकीचं बोलून काही खूप काही टाळा मिळवणारा मंत्री नाही आहे. कुणावर कारवाई करण्याचा हेतू नाही आहे. झाडाझडती करून कुणाचं डिमॉरलाईज करणारे नाही. पण एमएसएमईच्या अधिकाऱ्यांना आज मी स्पष्ट सुद्धा दिलं आहे, 3 महिन्यांनी 23 नोव्हेंबरला मी पुन्हा येणार आहे. पुन्हा अशीच बैठक येईल. 3 महिन्यात शाखा अभियंत्यापर्यंत सर्व अधिकाऱ्यांनी पुन्हा आपल्या एरियातले सर्व ग्राहक मिळावे, कोणत्याही पेपरच्या कटिंगवर घ्यायचे नाही. शाखा अभियंत्यांनी आपल्या एरियातले जेवढे मोबाईल नंबर असतील, जेवढे ग्राहक असतील, ते कलेक्ट करायचे. त्या सर्वांना महिन्याच्या 30 तारखेला न चुकता माननीय अभिजित देशपांडेजी आपल्याला गेल्याबरोबर सर्क्युलर काढायचं आहे. महाराष्ट्रातल्या सर्व शाखा अभियंत्यांनी आपल्या एरियातल्या ग्राहकांना SMS सिस्टीम तयार करून प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेला सण असो, वार असो, काही असो, ग्राहक मिळावा प्रत्येक महिन्याला घ्यायचा म्हणजे घ्यायचा. ग्राहकाची डायरेक्ट पेपर कटिंग नाही, पेपरचे हे खूप नाही, पेपर प्रसिद्धी नाही, असं वरवर नका करू. ग्राहकांची पूर्ण ग्राहकांशी त्यांनी एक मोबाईल ग्रुप तयार केला पाहिजे आणि संपूर्ण ग्राहकाशी त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून प्रत्येक महिन्याचे एक ग्राहक मिळावा हा 30 तारखेला शाखा अभियंत्यांनी अलग अलग क्षेत्रात, समजा ही ग्रामपंचायत घेतली दुसऱ्या ग्रामपंचायत, असा अल्टरनेट 12 स्पॉट त्या शाखा अभियंत्यांनी तयार करावे. महाराष्ट्रातल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाखा अभियंत्यांनी 12 महिन्यांचे 12 स्पॉट आपल्या एरियात तयार करावे आणि असं गोल गोल फिरून ग्राहक मिळावे घेत जावे. नक्कीच या सगळ्या प्रकरणावर ॲक्शन घेणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह योगेश पाटील, नवीन बयावाज, पनवेल.